श्रीभक्त सिद्धारपंत पोस्ट मास्टर यांच्याशी फार मोठी माहिती मिळते. महाराजांच्या शिष्यपरांतील हे झाकलेले माणिक होते, झाकलेले माणिक होते. श्रीधरपंत चौदण व जळेतील जवळील एक खेड्यात राहणारे हे जातीने विदूर होते. शरीराने सदृढ वाणीने नेमगौरव व दृढनिश्चय पूर्णपणे विभाग विरक्त होते. पोस्टकाचा नोकरी असल्यामुळे त्यांना अनेक ठिकाणी वास्तव्य करण्याचा योग झाला आला. यांची महाराज केव्हा भेट झाली, हे महाराज त्यांच्या अनुग्रह केव्हा झाला हे कळण्यास मार्ग नाही. धुळ्याचे बुवा साहेबांना मात्र हे महाराज अनुग्रहित असल्याचे निश्चितपणे माहीत होते. योगाकडे त्यांची बदली धुळ्यास झाली. श्री बुवासाहेबांचे गुरुभक्त असल्यामुळे साहजिकच बुवासाहेबांकडे मंदिरात आज आलेले बुवासाहेब याला दुखाने दुसरीकडे न राहता महाराजांचा प्रसाद घेऊन श्रीराममध्ये राहण्यास सांगितले. त्याप्रमाणे सिद्धारपंती बुवासाहेबांच्या म्हणण्यास उकारकार दिला. बुवासाहेबांच्या येथील प्रसाद थाटमाट पाहून विरक्त वृत्तीचे सिद्धारपंत ती गोष्ट आवडली नाही व त्यांनी 6 महिन्यातच आपली बदली दुसरीकडे करून घेतली. सिद्धारपंत विवाहित असून त्यांची एक मुलगी होती. पत्नी लवकरच वारली आणि मुलीला दुर्दैवाने बाळणपणी वैधव्य झाले. अशा पद्धतीने महाराजा भेट झाली असता श्रीधरपंतींना विनंती केली की आता ही नोकरी कशाकरता आणि कोणाकरता करायची, सब नोकरीवरून आपले सहवासात रेवा सेवा करून आयुष्य घालावे अशी इच्छा आहे. त्यावर महाराज म्हणाले, ही नोकरी म्हणजे आमची सेवा आहे, तुला हीच नोकरी केली पाहिजे. महाराज आदेप्रमाणे श्रीधरपंतीने तह्यात पोस्टातील नोकरी केली, परंतु महाराजांनी सेवा म्हणून केली. ती कशी असा प्रश्न जागा उपलब्ध होतो. त्याचे उत्तर असे की सेवा करता सेवा महाराजांची तर नोकरीतून मिळणारा पगारही महाराजांचा. याशिवाय पहिल्या तारखेला पगार हातात पडल्यावर ती तो मनी ऑर्डरने आळंदीस महाराजांकडे रवाना करायचा. आळंदीस महाराज ज्ञानेश्वर शोरासमोर दररोज रात्री भजन करण्याचा उपक्रम सुरू केला होता. हातात तंबोर घेऊन महाराज स्वतः भजन करीत असत. सुरुवातीला भजनाचे लोक जमत नसत. ते पाहून महाराजांनी भजन समाप्त झाल्यावर प्रसाद म्हणून मिठाई वाटण्यास सुरुवात केली. या कार्यक्रमास खंड पडत नसे, पण एखाद्या वेळी गर्दी इतकी व्हायची की प्रसाद पुरत नसे. अशा वेळी मला जवळच्या सालव्या दुकानात लक्ष्मणबा गांधी किंवा दंतोबंद आठवले तयार केली असलेली मिठाई घेऊन येत व प्रसादची पूर्तता करत. महाराज त्यावेळी सांगत असत की मिठाईच्या उधाराचे पैसे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिले जातील व त्याप्रमाणे सिद्धारपंताकडून वर सांगितल्याप्रमाणे पगाराचे म्हणणं आले की हलवायचे पैसे दिले जात. त्यामुळे दुकानाच्या आळंदीचा महाराज आळंदीकरांची महाराज व पुरुषे नोकरी असली पाहिजे व विशेष करून सरकारी पेन्शन असली पाहिजे अशा गैरसमज झाली होती. सरकारी पेन्शन वर असल्याखेरीज इतक्या नियमितपणे पैसे येणे शक्य नाही. शक्य आहे दर महिन्याचा पगार महाराजाकडे रवाना केल्यावर मग स्वतः लागणारा खर्च कुठून करायचा. त्यावेळी पोस्टकार्ड पाकिट वगैरेचा खप वाढवा म्हणून पोस्टमासाने 1 रुपयामागे 1.5 कमिशन सरकारने ठेवले होते. या कमिशन सिद्धारपंत आपल्या उदरनिर्वाह करत असत. महिन्याकडे 3-4 रुपये कमिशनचे मिळायचे व ते त्यांना मासिक खर्च त्या काळच्या मनाने पुरत असत. असे सिद्धारपंत असता त्यांची मुलगी वारली म्हणून ते माध्यान्ह 2 चाणक्या कशी तरी भाजून पोटभोजा करत असत. सिद्धारपंताची नोकरी शेवटची 7-8 वर्ष खानदेशात सावदे येथे गेली. तेथे पोस्ट ऑफिसचा वर असणाऱ्या पाडीतच ते राहत असत. त्यावेळी श्रीकृष्ण बल्लाळ जांभळकर व सातदिवस राहत असत. त्यांच्याविषयी अखेर मागे आली आहे. हे दोघेही महाराज परमभक्त महाराजांची लीला यांची लक्षण आहे की या दोघांना आपण गुरुबंध आहोत ही जाणीव अखेरपर्यंत होऊन दिली नाही. तसे महाराजांच्याही विषयी भाषण किंवा गप्पागोष्टी दोघांच्या नेहमी चालत. योग असा की महाराज समावेश झाले त्या दिवशी तो दोघांचा मनात विलक्षण अस्वस्थ वाटून एक प्रकारचा धक्का बसला. त्याप्रमाणे दोघांनी एकमेकाजवळ बोलू दाखला. पुढे 2-3 दिवसांनी महाराज समावेश झाल्याची ती वार्ता त्यांना कळली व त्या दोघांनी स्नान केलं तेव्हा मोठे दोघे गुरुबंधू असल्याचे त्यांना समजले. सिद्धारपंतांच्या मनात महाराजांचे एक छायाचित्र आपल्याजवळ असावे असे होते, परंतु या काळाचे छायाचित्र तयार करून घेण्यास फार खर्च पड असे. म्हणून सिद्धारपंतांनी विनंती करून महाराज आपले हस्ताक्षर 2 ठिकाणी लिहून ठेवल्या लिहून त्यांनी दिली होती. हस्ताक्षराचे सिद्धारपंत रोज पूजा करत असत. सिद्धारपंतांना दिलेल्या हस्ताक्षरामुळे ते इतरांना पाहण्याचे भाग्य लाभले. इसवी 1891 मध्ये सिद्धारपंत श्रीकृष्ण बल्लाळ जांभळकर हे दोघेही बरोबरच आळंदीस महाराजांच्या पुण्यतिथीस गेले होते. सिद्धारपंतांचे वैराग्य परवडायचे होते. ढेकून डसाव्यास लागल्यास अंगावरील वस्त्र काढ फेकून बाजूला ठेवून ते ज्ञानेश्वर वाचत बसायचे, पण हातून हत्या मुळीच होऊन द्यायची नाही. त्यामुळे सिद्धारपंतांना जीवनमुक्त स्थिती आयुष्य उकाळले. आळंदी परत येताना सिद्धारपंत मनमाड इथे उतरून आपल्या गावी गेले. ते त्यांना नवजर झाला व त्या आजाराने त्यांनी महाराजांच्या चरणी देह ठेवला. श्री स्वामी समर्थ.